तर पुण्यातील आजच्या रद्द झालेल्या कार्यक्रमावरून नाशिकदारांचं स्पष्टीकरण पुढे आलंय. आजचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय हा कालच घेण्यात आला. कार्यक्रम आयोजकांनाही कालच कळवलं होतं असा दावा नाशिकदारांनी केलाय. तर अजित पवार यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणाला सासवडमधील शेतकरी मेळाव्याचे आयोजक संभाजी झेंडे यांनी दुजोरा दिलाय. अजित पवार यांनी कालच कार्यक्रमाला येणार नसल्याचं कळवलं होतं असं झेंडे म्हणाले. अजितदादांचा काल उशिरा मेसेज आला की नागपूरहून मी सकाळी लवकर पोहोचण्याची कदाचित वेळ होईल आणि आदरणीय पवार साहेबांना मग आम्ही विनंती केली. त्यांचा अशाच प्रकारचा मेळावा बारामतीला होता, त्यामुळं जाता जाता त्यांनी आम्हाला हे 2 तास दिले. खरं म्हणजे आम्ही सर्व तालुक्याच्या जनतेच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो की दादा पोहोचू शकले नाहीत, परंतु साहेबांना विनंती केल्यावर त्यांनी अनायसे जात होते, म्हणून हा कार्यक्रम स्वीकारला आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.